श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये रोजची देवपूजा करत असताना एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, तुमच्यावर खूप दिवसापासून कर्ज असेल या कर्जापासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि तुमच्या घराची प्रगती होईल. तर हा दिवा तुम्हाला कशाप्रकारे प्रज्वलित करायचा आहे, किती वेळ तुम्हाला तो सुरू ठेवायचा आहे, त्याचबरोबर दिवा तेलाचा की तुपाचा वात कोणत्या दिशेला ठेवायची आहे ही संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लहानपणापासूनच आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना, दिवा लावताना आपण पाहत आलेलो आहोत आणि घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावावा, यामुळे घरामध्ये आनंद आणि समृद्धी नांदते. रोज देवपूजेमध्ये अखंड तेलाचा दिवा तर आपण लावतच असतो, पण त्यासोबतच एक दिवा आपल्याला आपली मनोकामना बोलून देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे आपली इच्छित कार्य पूर्ण होतील, आपल्या आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. पण दिवा का लावला जातो याचं कारण म्हणजे अग्निदेव यांना साक्षी मानून जी कामं केली जातात ती यशस्वी होतात. आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या 5 घटकांपैकी एक अग्निदेखील आहे. याशिवाय अग्नि हा भगवान सूर्याचं रूप आहे. दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते. देवघरात दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेतात. घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूपासून वाचवण्यासाठी रोज दिवा लावावा. याशिवाय घरामध्ये भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा. गुरुवारी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धी येते. आपल्याकडे दीप प्रज्वलन खूप महत्त्वाचा संस्कार आहे. कोट्यवधी घरामध्ये सकाळी सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा ही तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी दोन हात करण्याची शक्ती देते. दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते. दररोजच्या देवपूजनामध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे ती स्थिर राहते. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते की आपल्याकडे धन, समृद्धी, संपत्ती असावी, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा. ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा आहे अशा घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही, म्हणजे त्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते. सर्व व्यवहार आणि वस्तूंची खरेदी विक्री किंवा मालमत्ता ही पैसे देऊनच विकत घेतलेली असते आणि हे सर्व विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा म्हणजेच धनसंपत्ती असली पाहिजे. पण धनसंपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्या लक्ष्मीला तर वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावेच लागते. पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घेणे तितकेच गरजेचे असते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची मनोभावे पूजा करू शकतो, तिचे व्रत करू शकतो आणि हे करण्यासाठी आपण मंगळवार किंवा शुक्रवार निवडू शकतो. आणि हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील तुम्हाला कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारपासून सुरू करायचा आहे. कारण काही लोकांची अशी समस्या असते की खूप कष्ट करून देखील त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होत नाही, त्यांचा व्यापार असेल तर त्या व्यापारामध्ये त्यांना वृद्धी दिसत नाही आणि पैशाची कायम त्यांच्या घरामध्ये चणचण भासत राहते. तर अशा लोकांमध्ये तुम्ही येत असाल तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजन करतच असतो, पण त्यासोबतच काही उपाय देखील आपल्या कष्टासोबत, आपल्या मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर असाच एक लक्ष्मीप्राप्तीसाठीचा अतिशय साधा सोपा उपाय जो तुम्हाला रोज देवघरासमोर बसूनच करायचा आहे, ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील, घरामध्ये पैसा टिकेल, पैशाची चणचण भासणार नाही, आर्थिक अडचणी दूर होतील, पैशाची आवक वाढल्यामुळे तुमच्यावर जो काही कर्जबाजारीपणा झालेला आहे तो दूर होण्यासाठी मदत होईल. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, जर तुमची रोज ब्रह्ममुहूर्तावरती पूजा होत असेल, म्हणजे सकाळी 3:30 ते 6:30 दरम्यान तुमची रोज देवपूजा होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय केलात तो खूप प्रभावी ठरणार आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा केल्याने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरामध्ये येत असतात, म्हणूनच आपल्याला हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे.
आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करू शकत नसाल, मुलांचं स्कूल आहे, मिस्टरांचं ऑफिस आहे, तर अशा वेळेस तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करू शकता, कारण ती सुद्धा लक्ष्मी येण्याची, लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे. आणि हा उपाय आपण करणार आहोत तो लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी करणार आहोत. जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तुमची देवपूजा करत असाल तर त्याचवेळी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. हा दिवा तुम्हाला दिवसभर ठेवायचा आहे. रोज आपण देवासमोर जो दिवा लावतो तो तर आपल्याला अखंड सुरूच ठेवायचा आहे, पण त्या व्यतिरिक्त लक्ष्मीप्राप्तीसाठीचा हा वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यासाठी तुम्ही एक मातीची पंती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो दिवा अवेलेबल असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला वात जी घालायची आहे ती आपली रोजची कापसाची वात नाही, तर असा हा लाल पिवळा धागा ज्याला कलावा म्हणतात तो धागा आपल्याला लागणार आहे. हा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल. याला थोडंसं कट करून घ्यायचं आणि याच्या वाती अशा हाताने तुम्हाला तयार करायच्या आहेत. तुम्हाला जर असं वाटलं की ह्या दोन थोड्याशा जाड वाती झालेल्या आहेत आणि दिवा आपला छोटा असेल तर याच्याच तुम्ही अजून दोन वाती करू शकता आणि त्यांना वळून घ्यायचं आहे. त्यांच्या जोडवाती तुम्हाला तयार करायच्या आहेत, त्यांना एकत्र करून घ्यायचं आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत. आता हा लाल रंगाच्या कलाव्याची वातच का, तर लाल रंग हा लक्ष्मीला खूप आवडतो आणि ही कलाव्याची वात आपण रोज लावल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, म्हणूनच आपल्याला हा कलावा वापरायचा आहे. हा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल, तिथून तुम्ही आणायचा आहे. खूप दिवस तुम्हाला जाईल कारण हा दिवा आपल्याला सलग 21 दिवस किंवा 41 दिवस लावायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करण्याआधी तुम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्पयुक्त केलेली सेवा भगवंतापर्यंत पोचत असते. तर हा दिवा मी घेतलेला आहे. आता हाच दिवा तुम्हाला पुढचे दिवस जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला आहे, ज्यामध्ये तुम्ही 11, 21, 41 जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला असेल तेवढ्या दिवस तुम्हाला हाच दिवा वापरायचा आहे. यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता तुपाचाच दिवा तुम्हाला लावावा लागेल कारण हा लक्ष्मीप्राप्तीसाठीचा उपाय आहे. तुमच्या घरात तूप नसेल तर तुम्ही तूप बाजारामधून विकत आणा. बाजारामध्ये गाईचं तूप तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल आणि जर तुमच्या घरामध्ये म्हशीचं तूप असेल तर त्या म्हशीचं तूप तुम्ही वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. आता जो ही दिवा तुम्ही या उपायासाठी वापरणार असाल, मग तो मातीचा असेल, स्टीलचा असेल किंवा इतर कोणत्याही धातूचा असेल, त्यामध्ये तूप घालून घ्यायचं. आपण जी वात तयार केलेली आहे ती त्या तुपामध्ये बुडून ती वात लावायची आहे. तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं. दिव्याखाली आसन असावं. मग एक छोटीशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये. त्यावरतीसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिव्याखाली तुम्ही छोटासा चौरंग ठेवू शकता. त्यावरती तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे किंवा तुम्ही फुलांचं आसनसुद्धा देऊ शकता. फुलांचं आसन जर तुम्ही पहिल्या दिवशी दिलं तर तुम्हाला पुढचे दिवससुद्धा फुलांचंच आसन द्यावं लागेल. पण जर तुम्ही तांदळाचं आसन दिलेलं असेल तर हेच तांदूळ तुम्ही पुढचे 21 दिवस किंवा 41 दिवस वापरू शकता. तांदळाचं आसन दिल्यानंतर दिवा त्यावरती ठेवायचा आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये अजून 2 वस्तू तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत, ज्या की महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. तुमच्या खूप समस्या असतील की घरामध्ये पैसा टिकत नाही, कायम आर्थिक चणचण असते, तर त्यासाठीच अतिशय प्रभावी असा उपाय आहे. पण ही वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची स्तुती करायची आहे, तिच्या मंत्राचं पठण करायचं आहे, तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. तर ती कोणती वस्तू आहे, तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 2 वेलदोडे या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या खडे मसाल्यांमध्ये सुद्धा महालक्ष्मीचा वास असतो. खडे मसाले महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करत असताना यामध्ये 2 वेलची म्हणजेच वेलदोडे टाकायचे आहेत. हा उपाय जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करणार असाल तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा 3 वेळा तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता. एवढा वेळ तुमच्याकडे तिथे बसण्यासाठी नसेल तर महालक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र जो तुम्हाला पठण करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे सायंकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान हा उपाय करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे.
लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे लक्ष्मी देवीच्या सेवे उपासनेसोबत तुम्हाला श्रीहरी विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी राहत नाही. तिला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं लागेल. कारण लक्ष्मी देवीला तिच्यापेक्षाही श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना अधिक प्रिय आहे. तर ह्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील. तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल, आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा झालेला असेल, तर ह्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल. लक्ष्मी अखंड राहील, स्थिर राहील. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर रोज तुम्हाला हाच दिवा पुढचे 21 दिवस किंवा 41 दिवस जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस हाच दिवा वापरायचा आहे. दिव्याचं आसन तांदळाचं ठेवलेलं तेच आसन तुम्ही पुढचे काही दिवस वापरू शकता. आता दिव्यातली वात जी आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. यामधल्या वेलचीसुद्धा तुम्हाला रोज बदलायच्या आहेत आणि तुपाचा दिवा लावल्याने आपल्याला रात्रीपर्यंत हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हा दिवा लावला असेल तर तुम्हाला रात्री 11-12 हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची. आणि जर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा दिवा लावला असेल तर तुम्हाला रात्री 11 हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हा दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्हाला पुरेसं तूप त्यात घालत राहावं लागेल म्हणजे तो रात्री 11-12 सुरू राहील. आणि दिवे लागणीच्या वेळेस जर तुम्ही हा दिवा लावला तर रात्री 11 सुरू तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यात असलेल्या वातीची दिशा तुम्हाला कुठे करून ठेवायची आहे तर दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला दिवा ठेवू शकता. देवघराकडे तोंड करून ठेवू शकता किंवा देवासमोर हा दिवा ठेवू शकता आणि त्याचबरोबर उत्तर दिशेकडे तोंड करूनसुद्धा ठेवू शकता कारण ती दिशा ही लक्ष्मी देवीची दिशा आहे. त्यामुळे ह्या 3 दिशेला तुम्ही दिवा हा प्रज्वलित करून लक्ष्मीचं आवाहन करू शकता. तिला तुमच्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय साधा सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला. हा उपाय करत असतानामध्येच तुम्हाला काही अडचण आली, मासिक धर्म आला, अचानक प्रवास करावा लागला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढचे दिवस तुम्हाला पकडायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला 21 दिवस किंवा 41 दिवसाची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे. या उपायामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील, अखंड राहील, एवढा हा प्रभावी उपाय आहे. करून बघा आणि अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.